तब्बल महिन्याभरानंतर बाजार समितीमध्ये शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारास प्रारंभ झाल्याने आज बाजार समिती परिसरात विक्रमी आवक झाल्याने बाजार समिती फुलल्याचं चित्र दिसत होतं। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तब्बल 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात आज 20 एप्रिल पासून ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्यात आला आहे। यामुळे बाजार समितीतील खरेदी विक्री व्यवहारास आज प्रारंभ झालाय। आज पहिल्याच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरिश्चंद्र शिंदे, सचिव नारायण पाटील यांच्या उपस्थितीत खरेदीस प्रारंभ झाला। बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच शेतकऱ्यांना सॅनिटायझरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। निर्जंतुकीकरणानंतरच मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्याला प्रवेश दिला जात आहे। सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून आज पहिल्याच दिवशी शेतीमालाची विक्रमी आवक झाली। यामध्ये 650 पोते तूर, 350 पोते सोयाबीनची आवक झालीय। सोयाबीनला 3700 रुपये तर तुरीला 5300 रुपये भाव देण्यात आला आहे। शेतकऱ्याची आम्ही मोबाईलने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घालो आणि ज्या हिशोबाने नोंदणी आहे त्या हिशोबाने आम्ही माल मागवत आहे। आम्ही एक दिवस आड प्रमाणे बीज ठेवलेलं आहे। सोयाबीनचं बीज हे रोज राहील आणि तूर चना या बीटाला अल्टरनेट डे आम्ही बीज ठेवलेलं आहे। आज आमच्याकडे 66 शेतकऱ्याची मिळून 1000 पोते तुरीची नोंद झालेली आहे आणि 24 शेतकऱ्याची मिळून 600 पोते सोयाबीनची नोंद झालेली आहे। त्या शेतकऱ्याला आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पाळून सॅनिटायझर वगैरे सगळे नियम पाळून आम्ही आजपासून बाजार समिती चालू करीत आहे। शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करत आहे की त्यांनी मोबाईलवरूनच नोंदणी करावी। नोंदणी करण्यासाठी इथं बाजार समितीला येण्याची गरज नाही। हरभऱ्यासाठी बद्री वामन त्याचा मोबाईल क्रमांक हे 89 28 16 16 आणला। तुरी करताव अनिल पोले त्याचा मोबाईल क्रमांक 84 08 86 19 7 आणि इतर शेतीमालासाठी प्रदीप गायकवाड त्याचा मोबाईल क्रमांक 95 18 91 01 37 या तिन्हीकडे नोंदी करायच्या। नोंद केल्यानंतर त्यांचा नंबर आल्यास बाजार समितीकडे SMS केला जातो, शिवाय त्याला फोनही केला जातो आपला नंबर उद्या लागला माल घेऊन येणे, शिवाय त्यांच्या आडत्याला कॉन्टॅक्ट केला जातो, आडत्याही त्यांच्याशी संपर्क करतात। आलेला शेतीमाल 9 ते 11 या वेळेत आम्ही उतरून येतो। क्रमांक सोडतो, दोन वेगवेगळ्या रांगेस चेन्नई आहेत, एक तुरीसाठी चण्यासाठी एक वेगळी रांग आहे तर सोयाबीनसाठी वेगळी रांग आहे। गाडी आल्यानंतर पहिल्यांदा स्प्रे होती, वाहन स्प्रे केले जाते, वाहन रांगेतून बाजार यार्डात आल्यानंतर माणसाच्या टनलद्वारे स्प्रे केला जातो, सॅनिटाईज स्प्रे होते। त्याच्यानंतर शेतकऱ्याला ड्रायव्हरला हात धुण्यासाठी साबण, हात धुण्याची पाण्याची व्यवस्था केली गेली। गाडी समोर आल्यानंतर बीट होती, त्याची गाडीतून अंबूद्वारे माल काढून अर्ध्या जागेवरच त्याची बीट पुकारतात। गाडी सरळ काट्यावर जाते आणि काट्यावर खाली होते, खाली वाहने मार्केट एरियाच्या बाहेर पडले जातात। शेतकऱ्यासाठी त्याच्या थंडे पाण्याची व्यवस्था आहे, वॉटर कूलर आहे। खबरदारीचा उपाय म्हणून तुम्ही सॅनिटायझर वगैरे सगळं काय व्यवस्था केली? सॅनिटायझर ठेवलेले आहे, सॅनिटायझर तणाव ठेवलेलं आहे, हात धुण्यासाठी साबण ठेवलेले आहे, हात धुण्यासाठी सॅनिटायझर ठेवलेले आहे। बाजार समितीने शनिवार वगळता दररोज सोयाबीन खरेदी केली जाईल। मंगळवार गुरुवार शुक्रवार चना, सोमवार बुधवार आणि शुक्रवार तुरीचे व्यवहार होतील। भुसार माल हा शनिवारी घेतला जाईल। तसेच उद्या शेतकऱ्यांनी सकाळी 8 ते 11:30 दरम्यान आपला शेतमाल आणावा, यानंतर आलेल्या मालाचा काटा केला जाणार नाही असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितलंय। बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या मालाची ऑनलाईन नोंदणी करावी, यानंतर शेतकऱ्याला मोबाईलवर माल आणण्यासाठी SMS किंवा कॉल केला जाणार असून यानंतरच शेतकऱ्यांनी आपला माल आणावा, सॅनिटायझर केल्यानंतर शेतकऱ्याला प्रवेश दिला जाणार असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे यांनी सांगितलंय। भाव त्यांना आम्ही शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करायलो। आम्ही असं म्हणजे 5 खरेदीदार 10 खरेदीदार जे पण खरेदीदार आहे त्या खरेदीदाराला बोलून त्या शेतकऱ्याचा थोडासा माल बाहेर घेऊन त्याच्यावर लिलाव पद्धतीनेच माल आम्ही घ्यायलो सर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण आम्ही त्याचं लक्ष ठेवून शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही आणि जेणेकरून त्यांचं भावातसुद्धा नुकसान होणार नाही याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। आर्थिक व्यवहार असा आहे की सध्या बँकेकडून अगर कॅश मिळत असेल तर आम्ही त्याचे शेतकऱ्यांना नगदीच पैसे देणार आहे, पण बँकेकडून अगर कॅशची
आम्हाला समजा तुकडा भासत असेल तर त्या शेतकऱ्याचा खाते नंबर घेऊन त्याच्या ताबडतोब आरटीजी हात धुणे, सॅनिटायझर वाहतूक वापरणे, फवारणी करणे या सर्व सुविधा देत आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.